छोट्या बयोची मोठी स्वप्न बयो। शैलू शैलू तुका सांगले ना मी अभ्यास करतोय तर किती त्रास देतस हीरा लागला तुला बयोने बॉल मारला ना ग तुला चल चल इकडे हे बाजूला वर काय गए हा ओळख ना तुला मुद्दामून केलंस ना तू हे मुद्दामून नेम धरून मारलंस तू हिराला आणि तेही माझ्या बेबीच्या राईट हँड वर मारलंस तू जेणेकरून तिला एक्झाम देता येऊ नये आणि तू पहिली यावी म्हणून ना ग नाही होई रे चाई मी मुद्दा म्हणून नाही मारलंय मी शैलूक मारत होते आणि चुकून त्याका लागलो आणि तो बॉल हलको होतो एवढं लागलो पण नसत ए जस्त शहाणपणा शिकवायचा नाही हिरा बेबी दुखतय ना तुला हा खूप दुखतय ना नाही बयो तुला असं तसं नाही सोडणार तुला अद्दल घडलीच पाहिजे चल चल तू चल गप्पो नाटक चालू आहे तुझी चल बस पुढे बस सांग ना माका कळेल तुला माका अभ्यास करूचा आहो सांगा ना ओ आई ओरडतली माका सांगा ना खय नेतात ओ सांगा ना चला मुलांना ओके कम ऑन चलो लेट्स गो चलो माझी मुलं माझ्याकडेच राहणार ना जे करायचं ते कर शुभंकर शांत अरे अरे बाळा काय झालं डोळे बंद केल्यावर त्रास होतोय का काहीच हरकत नाही जोपर्यंत तुला तुझ्या एकाग्रतेवर पूर्ण नियंत्रण होत नाही तोपर्यंत तू इथे हे करच अशी इथं सक्ती तुला कुणीही करणार नाही मी प्रयत्न कर नक्की कर चला मुलं ओ विचार ना तुझ्या लेकीला काय झालं बयो काय ग बोलती बंद झाली का तुझ्या लेकीने इराला बॉल मारला इरा बॉल मग लागलं माझ्या मुलीला हात मुरगळलाय तिचा खरचटलं सुद्धा तिला फ्रॅक्चर असेल मसल टियर झाला असेल हिरा बाळा खूप लागले का हात दुखतोय दुखतय ना हिरा हो दुखतय बघितलंस ना काय केलंय बयोने ते हा
इकडे बरं बघू दे मला काय 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 करायचं काय या बयोचं हा काय शुभंकर स्वतःच नाव दिलंस रे तू मोठेपणाने पण थोडी अक्कल दिली असती ना तर बेटर झालं असत एवढ्या जोरात कोणी मारत का आज काय बॉल मारलाय उद्या दगड मारेल परवा तर जीवच गेली ही मुलगी आओ आओ काय या काय नकोता बोलतास तुम्ही अशी कित्याक करा ती हा आओ लहान हा चुकून लागला असात चुकून हॅलो मी होते तिकडे मी स्वतः बघितलंय सना नेम धरून मारला तिने इराला बॉल नाही काय आहे मुद्दामून मारला तिने मला माहिती आहे ना म्हणजे काय इराचा हात निकामी होईल मग ती एक्झामला बसू शकणार नाही आणि मग हीच पहिली येणार हो ना चॅप्टर कुठली नाही गे आई मी अभ्यासात बसलेले आणि तेव्हा ते इरा शैलू गुड्डी ताई चैतन्य ही सगळी खेळा केली हो का मग काय ना मॅडम म्हणजे तुम्ही जिकडे अभ्यास करता तिकडे इतर कोणी खेळायचं पण नाही असं आहे का काही तसं नाही मी शैलू बॉल मारत होते शैलू बाजूक झालो आणि इरा मध्ये इला अरे काय चाललंय इतकं सगळं होऊ नाही हिला कोणी काही बोलणार सुद्धा नाहीये का भयो तुका तरी काय गरज होती शैलूक मारूची आई मी मुद्दामून नाही मारले तरी पण मी याची माफी मागते आणि हो तू बॉल ना प्लॅस्टिकचा होतो तो एवढं लागलो पण नसत बाळा खूप दुखतंय का ग तुला इकडे इकडे बाळा बघू बघू इकडे ये पटकन काय आता लागलं ना बापरे बरच लागले की तूच पण आहे खूप दुखतंय बाळा थांबा भारती इंजेक्शन रेडी कर हा दोन इंजेक्शन द्यावे लागतील एक पेन किलर द्यावा लागेल आणि सेफर साइड म्हणून टीटी देऊया काय लोखंड वगैरे लागला असेल ना इंजेक्शन इंजेक्शन कशाला अगं बाळा दुखतंय ना तुला आणि तुझ्याही बरोबर बोलली काय मसल टियर वगैरे असेल तर ती सूज उतरायला पाहिजे ना बाळा इंजेक्शन दिलेलं बरं आणि काही टेन्शन घेऊ नकोस मुंगी चावल्यासारखं होतं आणि मी देतोय ना तुला माहिती आहे ना माझा हात किती सॉफ्ट येते इट्स ओके इट्स ओके इरा मला नकोय नकोय मला काही नाही झालंय मला नको इंग्लिश हे माझा हात एकदम बरा आहे काही नाही झालंय इरा तुला खरंच काही झालं नाहीये नाही मग हे काय मम्माने करायला सांगितलं म्हणून तू खोटं बोललीस जबरदस्ती घेऊन आली म्हणून मी खोटं बोलले मला खरंच काही नाही झालं इरा इरा हाडा मासाची आहेस ना म्हणून तुला माणूस म्हणायचं पुरतं बाकी माणूसपणाची कुठलीही लक्षणं नाहीये तुझ्यात लाज नाही वाटत का ग तुला
हिऱ्याला सोबतीला घेऊन असं खोटं बोलायला होतीस तू? तेही बयो राळण्यासाठी हे संस्कार करतेस का हिरावर? अगं लहान मुलं ती लहान मुलांना तरी सोड. ए संस्कार वगैरे आम्हाला शिकवू नकोस तू, गप्पच बस जरा. तू कसा वागतोय ते बघ ना. नाही आरवला माझ्यापासून काम केलंयस, इराला तर दूर ठेवतोच आहेस, आणि ह्या ह्या अगाऊ बैलचे गोडवे गात फिरतोयस. हो गोडवे गातोय, पण तुला काय एवढं खुटतंय? बयो सुद्धा माझी आता मुलगी आहे, आणि माझ्या मुलांचं कौतुक मी नाही करणार तर कोणी करायचं? स्वतःच्या मुलांना अंतर देऊन? अंतर मी नाही देते, तू क्रिएट करतेस. माझ्या मुलांसाठी जे करायचं ते मी करतोच आहे. तू मुलांना चुकीचं वागायला होतीस. हिरा आज जे वागली ते चुकीचंच होत, पण त्या चुकीचं कारण तू आहेस. अरे वा, हे बघ माझ्या मुलीसाठी मी जे काही करते ना. काय करतेस मुलीसाठी? माझ्या मुलीसाठी काय करतेस तू? मी नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, चुकीची मी दिसणार, कारण ना ही बयो जे काही करते त्याच्यात तुम्हाला काही चूक वाटतच नाहीये ना. मी मी ना समोर काय बोलते, मूर्ख बाई आहेस तू. हे घ्या दोन घोट पाणी. बयो झाला गेला, विसरून जा, घरी जा आणि अभ्यासात बस. येताना मग गाडीत ना आणले आणि आता मग एकटे चालत जाऊ. माझो अभ्यासाचो वेळ फुकट घालवले. बयो मी सोडू का तुला घरी? नको नको बाबा, मी ना मस्करी करते. लप मबाड आप मायस बप मयो. मी लबाडाच आहे तुम्ही? अरे वा जमला तुमका. होय तो हुशार आहे मी. आता नाही वेळ जात तुझो. जात आहे गे खप मडूस. काय बोलीस, खडूस बोलीस मा का? हये गो कडे कडे जा. मूर्ख आहेस का ग तू? हा जरा सुद्धा अक्कल नाही, घाण टाकलीस का अक्कल? नाही कधी कधी ना डाऊट येतो मला, तू खरंच माझी मुलगी आहेस की नाही यायचा काय ग? हा जरा इतका साधा सेन्स नाही आहे तुला? हे सगळा हा सगळा आटापिटा मी कोणासाठी करते? तुझ्यासाठी ना. आणि तू काय केलंस? तर तू शोधून तुला माझं नाव सांगितलंस. मूर्ख अक्कल कुठे गेली होती? घाण टाकली होतीस का? मम्मा मला इतकं लागलं पण नव्हतं ग, आणि बाबा मला इंजेक्शन द्यायला चालला होता, दिलं असतं म्हणजे. अगं मग काय झालं असतं? काय झालं असतं? काही बिघडलं असतं का? मम्मा असं का बोलतेस तू? मी का घेऊ इंजेक्शन ते कारण नसताना? तू शुभंकरवर गेलीस. मूर्ख मम्मा असं का बोलतेस तू? नाहीतर काय? अगं एवढी चांगली संधी चालून आली होती त्या बयोला अद्दल घडवण्याची, पण तुझ्या मूर्खपणामुळे तू सगळ्याची वाट लागलीस. पण मम्मा तू सारखं मला मध्ये देऊन का तुझे प्लॅन्स करतेस? काय म्हणालीस? उलटं बोलते मला तू? तू मला उलट बोलणार का? मला उलट बोलायला आवडत नाही माहितीये ना. काय गोगवत मी? हा दोघी मायली की कित्याक म्हणतास? हो तुमचं काय? हा तुम्ही का मध्ये पडताय? काही संबंध आहे का तुमचा? आमचा पर्सनल इश्यू आहे, आम्ही बघून घेऊ. कळलं? वाट लावून जा हिरा सकाळची. काय गोपुरी काय झालं? हा तू का औषण कित्याक मारल्या? हा आता ह्या का काय झाला? झटको येता विचित्रपण असो दोघी का. रमाकांत सातवीची प्रश्नपत्रिका तयार झालीये, माझ्या समोर नाईक बहिणी कपाटात ठेवली आहे.
वाह भारी तरी तामिया मी तुका खुळ वाटले काय शाळेक सुट्टी हा ना आज तपयो मका मगाशी घराक दिसला होता आणि तुका कसा रे प्रश्नपत्रिका तयार झाली आहेत या कळला रमाकांत शेठ दहावीची परीक्षा सुरू आहे की नाही हा मगे म्हणून खालच्या वर्गाला सुट्टी दिली आहे आम्हाला कुठली आली सुट्टी अच्छा असा हा राहा दे आपण काम करू आपलं काम आहे ना उद्याच करून टाकू पण काम करायचं काय ते तर सांगा त्या प्रश्नपत्रिकांपैकी एक प्रश्नपत्रिका काढूची आणि त्या बयोच्या दप्तरात नेऊन ठेवूची प्रश्नपत्रिका चोरी केल्याचं आळ त्या बयोर येऊ खयो हा रमाकांत शेठ काय सांगताय किती रिस्की काम आहे हो रमाकांत शेठ बयो तर चांगली मुलगी आहे तामिया तुका जेवढं सांगितलंय ना ताच कर हा तुका काय होऊचं नाही तू किती काळजी करतस काय झालं तर मी असं आहे ना तुला की शाळा तोंड पाठा या काम जर कोणी करू शकता ना तर तू ते बरोबर आहे हो पण कामात लई रिस्क आहे ना मग ते थोडसा पैसे अच्छा जोखीम जोखीम असा बोल ना मगे जोखीम ही रिस्क जोखीम काय ना रमाकांत शेठ कोणी बघितलं तर नोकरी जाईल ना माझी रिस्की काम आहे ना ये या काम उद्याच होऊ खोया कळला अगं एवढी चांगली संधी चालून आली होती त्या बयोला अद्दल घडवण्याची पण तुझ्या मूर्खपणामुळे तू सगळ्याची वाट लागलीस पण मम्मा तू सारखं मला मध्ये ठेवून का तुझे प्लॅन्स करतेस काय म्हणालीस काय म्हणते हिरा हिरा इथे बसलीस तू इथे काय करतेस बाळा नाराज आहेस माझ्यावर मी सकाळी तुला इंजेक्शन देत होतो म्हणून हिरा मी तुला किती वेळा सांगितले प्लीज असं काही नको करत जाऊस तू पण बाबा मी मुद्दाम नाही ना केलं मामाच्या सांगण्यावरून केलंस हो वाटलंस मला कारण माझी हिरा कधीच खोटं वागत नाही माझी हिरा खूप चांगली तिला काही खर्चटलं तर तिला काही फरक पडत नाही काय काय दुखणी ती शांतपणे निभावते आणि एवढ्याच्या गोष्टीसाठी माझी हिरा उगीच असो झालं गेलं विसरून जा पण हिरा प्लीज असं नको समजूस की मी तुला तुझ्या आईविरुद्ध भडकवतो आय रिक्वेस्ट यू नको ग तिच्या कुठल्याही गोष्टी ऐकत जाऊस चांगली वा मला माहिती तू चांगलीच पण तो चांगुलपणा अजून वाढू दे ना बाळा पण बाबा मी चांगली वागली काय वाईट वागली काय तरी सुद्धा मीच मधल्या मध्ये अडकते ना तिथे तू मला काहीतरी वेगळं सांगतोस आणि तिथे मला मम्मा काहीतरी वेगळं सांगते आणि जर मी तिचं ऐकलं नाही ना तर ती मला रागवणार मला मारणार मला कंटा आलाय रे या सगळ्याचा सारखी भांडत असता एक एक मिनिट तू काय म्हणालीस गौतमीने मारलं तुला इरा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे गौतमीने हात उचलला का तुझ्यावर इरा काय विचारतोय मी मला सांग
हे बघ, तुम्ही माझी मुलं आहात, तुम्हाला जपणं ही माझी जबाबदारी आहे. मला सांग, तिने खरंच हात उचलला का तुझ्यावर? कळलं. तुझ्या न बोलण्यातून उत्तर मिळालंय मला. बघतोस तुझ्याकडे आता. बाबा प्लीज, तू तिला काही बोलू नकोस. आणि जर तू तिला बोललास ना, तर मी तुला सांगितलंय म्हणून ती परत मलाच बोलणार. मला कंटा आलाय रे या सगळ्याचा. अव तर ना असं समज की तू कसं मला रागाने बोलून जातोस, तसंच तिने मला रागाने मारलं असेल. अगं ओरडणं वेगळं बाळा, तेवढा धाक असायलाच हवा ना पालकांचा. म्हणून मारणं हे काही सोल्युशन नाहीये. आणि माझ्या मुलांवर हात उचललेला मी सहन नाही करणार. आणि त्या गौतमीने तर नाहीच नाही, तिने तो अधिकार कधीच गमावलाय. आजवर मी कधी तुम्हा दोघांना दोन बोट पण नाही लावली. आणि ही कोण तुझ्यावर हात उचलणारी? बाबा जाऊ दे ना, सोड ना. मला आता नकोय, माझ्यावरून घरात वाद झालेले. प्लीज ऐक माझं. आणि तू जर तिला काही बोलणार असेल ना, तर मी तुझ्याशी बोलणार नाही, एवढं लक्षात ठेव. इरा, अगं इरा ऐक मला.